ज्या शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी योजना आणली त्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकण्याचं सुद्धा औदर्य त्या बॅनरवर त्यांनी दाखवलं नाही. विचाराला पक्का जो असतो त्या पद्धतीचं त्यांचं कार्य नाही आहे. त्यांची नौटंकी हाच त्यांचा कार्याचा आधार आहे. आज फक्त बॅनर लावलेत, काय लोकांना सेवा देत आहेत, कुठं आहेत ते दिसत आहेत का? महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी सुरू आहे. मी आहे सध्या पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि या मतदारसंघामध्ये जे सध्या आमदार आहेत रवींद्र धंगेकर आणि जे त्यांच्या विरोधात लढले पोटनिवडणुकीत ते हेमंत रासने, हे दोघंही मग्न आहेत ही योजना समजून सांगण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी. सध्या माझ्यासोबत या ठिकाणी हेमंतजी रासने आहेत, त्यांची ही नोंदणी सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी. स्वतः ते केंद्रावर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मंडईच्या परिसरामध्ये मी आहे. विषय असा आहे की हेमंत रासने हे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारमधील जी योजना आहे त्याची लोकांना लाभ व्हावं यासाठी ते या ठिकाणी आले आहेत. मात्र गंमत अशी आहे की रवींद्र धंगेकर हे विरोधात आहेत, विरोधी पक्षात आहेत, मात्र त्यांनीसुद्धा बॅनर लावून लोकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. गंमत म्हणजे विरोधी पक्षातील नेते हे या योजनेची खिल्ली उडवतात, त्यावर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला धंगेकरांनी त्याच्यावर फोटो लावला आहे. काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे आणि ते बॅनर व्हायरल होतो, यावरच प्रतिक्रिया घेणार आहे. आणि नेमकं याच विषयाच्या अनुषंगाने ते हे नोंदणी करतायत. हे म्हणजे रासने, काय सांगाल तुमचे जे आमदार आहेत रवींद्रजी धंगेकर त्यांनीसुद्धा या योजनेचा बॅनर लावलेला आहेत आणि लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. ते फक्त बोर्ड आणि बॅनरच लावतात. आज ही योजना महायुतीच्या शासनाची आहे. महायुतीच्या शासनाने ज्यावेळेस ही योजना लॉन्च केली त्यावेळेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, ज्या नेत्यांनी याच्यावर टीका केल्या त्या टीका केलेल्या नेत्यांचे बॅनरवर फोटो लावलेले आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांची योजना आहे, तर तुम्ही त्या याच्यातले आमदार आहात, तर ज्या शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी योजना आणली त्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकण्याचं सुद्धा औदर्य त्या बॅनरवर त्यांनी दाखवलं नाही आणि त्यांना विचारच नाही आहे. मुळात ते कुठल्या पक्षाचे, एका पक्षाचे ते कधीच नव्हते, त्यामुळे त्यांना विचार नाहीच आहे. आणि आज आपण ज्या ज्या विचारात रोज ज्यांच्या ज्या शासनाच्या विरोधात रोज आपण टीका करतो आहे, कुठल्या विषयावर टिप्पणी करतो आहे, काहीतरी स्टंटबाजी करतो आहे, त्या शासनाची योजना स्वतः बॅनर लावलेत आणि नुसते बॅनर लावलेत. आम्ही या ठिकाणी महायुतीच्या शासनाचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना त्याचा बेनिफिट मिळावा, त्यामुळं आम्ही 28 केंद्र कसबा मतदारसंघात उभी केलेली आहेत. आमचे शेकडो कार्यकर्ते, हजारो माझ्या लाडक्या बहिणींना त्या संदर्भातली माहिती देत आहेत, त्यांचे फॉर्म भरून घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने कसा मिळेल ह्याकरता कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीतला प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आहे. आणि आम्ही स्वतः त्याच्यात स्वतः, तुम्ही बघत असाल तर सगळ्या 28 च्या 28 केंद्रावर मी स्वतः जाऊन जातीनिहाय लक्ष देऊन ही योजनेत सामान्य नागरिकांना, महिलांना कसा बेनिफिट होईल याकरता प्रयत्न करतो आहे. तुम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असं वाटतं? मी ज्या दिवशी या विधानसभेची निवडणुकीत माझा थोड्या मतांनी पराभव झाला त्या दिवसापासूनच या विधानसभा मतदारसंघात मला निवडणूक प्रमुख म्हणून संघटनेने जबाबदारी दिली आणि ज्या 62,000 मतदारांनी माझा विश्वास दाखवला होता त्या नागरिकांकरता व संपूर्ण ज्यांनी नाही दाखवलं, ज्यांनी मत नाही दिलं त्यांच्याकरतासुद्धा कसबा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला बांधील जाऊन या ठिकाणी मी कसबा मतदारसंघात गेली 18 महिने सातत्याने कार्यरत आहे. आमदार धंगेकर हे देखील याच योजनेचा प्रचार करतायत आणि लोकांना जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन करतायत. त्यांच्या या कृतीकडे कसं पाहता? एका बाजूला त्यांचे नेते हे या योजनेवर टीका करतायत, मात्र धंगेकरांचा थोडा वेगळं आहे, ते याचा लोकांनी लाभ घ्यावा असं म्हणतायत. ते नौटंकी गेली तुम्ही 12-14 महिने बघताय. एका बाजूला एक तोच मी म्हणलो की विचाराला पक्का जो असतो त्या पद्धतीचं त्यांचं कार्य नाही आहे. त्यांची नौटंकी हाच त्यांचा कार्याचा आधार आहे. स्टंटबाजी, नौटंकी करणं, ब्लॅकमेलिंग करणं हाच त्यांचा उद्योग आहे. आणि आज फक्त बॅनर लावलेत, काय लोकांना सेवा देत आहेत, कुठं आहेत ते दिसत आहेत का?
त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत का, काय करतायत? फक्त बोर्ड बॅनर लावायचे. महापालिकेचे गेली वर्षभर झालेल्या कामाचं ज्यांचा आम्ही पाठपुरावा केला, जी कामं केली त्याचे फक्त बोर्ड बॅनर, आणि हे खोटं काम करतायत. हे लोकसभेला निदर्शनास आलं. लोकसभेत संपूर्ण पुणे शहरात तर पराव झाला, कसबा मतदारसंघामध्ये सुद्धा अवघ्या 12 महिन्यात 15,000 मताधिक्य महायुतीला मिळालं. त्याचबरोबर ज्या प्रभागांमध्ये वर्षानुवर्ष निवडून होते त्या प्रभागात सुद्धा आम्हाला मताधिक्य मिळालं. हेमंत रासने, शेवटचा प्रश्न, हेमंत रासनेंना महापालिका दिसते की विधानसभा दिसते? नाही, मी आता मागच्या वेळेस विधानसभेचीच निवडणूक लढली, त्यामुळे पक्षाने आज मला विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. मला पक्षाने संधी दिली तर मी विधानसभेचाच उमेदवार म्हणून आपल्याला दिसेल. निश्चित. तर हे होते हेमंत रासने. गमतीचा गोष्ट म्हणजे दोनही विरोधातील उमेदवार आणि इथं जे विद्यमान जे आमदार आहेत रवींद्र दंगेकर, हे दोघंही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीमध्ये मग्न आहेत. गमतीची गोष्ट अशी की विरोधाकडून टीका केली जाते सत्ताधाऱ्यांच्या या योजनेवर, मात्र रवींद्र दंगेकर या योजनेचा दणक्यात प्रचार करतायत आणि लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करतायत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते हेमंत रासने देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो नोंदणी करून घेत आहेत आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असंही त्यांचं मत आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.